नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकवीस फेब्रुवारी सकाळचे सात घडामोडी पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथिथयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघड झाली आपल्या कर्णबधीर मुलांच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान द्यावी अशी इच्छाही डॉक्टर थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह जिल्ह्याला धक्का बसला दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर राशींमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आली जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान झाले बिगर शेती मतदारसंघासाठी जिल्ह्यातील चौदा तालुक्यातून सत्त्याण्णव पूर्णांक शेचाळीस टक्के मतदान झाले चार तालुक्यात शंभर टक्के मतदान नोंदवले गेले सोसायटी मतदारसंघासाठी नगर आणि पारनेर तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले असून कर्जत तालुक्यात अठ्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झाले बिगर शेती मतदारसंघात कमालीची चुरस दिसून आली जिल्हा बँकेचे सतरा संचालक आधीच बिनविरोध झालेले असताना बिगर शेती या एका मतदारसंघासाठी जोरदार राजकीय छक्के पंजे लढविण्यात आल्याचे दिसून आले जिल्हा बँकेच्या चार जागांसाठीची मतमोजणी तालुकानिहाय होणार आहे यामुळे शेतीपूरक मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला कोणत्या तालुक्यातील किती मते मिळाली याचे चित्र स्पष्ट होणार आहे यामुळे आज होणाऱ्या मतमोजणीत कोणी दगा फटका केला हे स्पष्ट होणार आहे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले चर्चेत आहेत जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती काही जागा बिनविरोध झाल्या मात्र नगर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील काही नेत्यांना माझे वर्चस्व मान्य नसल्याने नगर सोसायटी मतदारसंघात गरज नसताना निवडणूक लादली असा आरोप त्यांनी केला निकाल माझ्याच बाजूने असून निकालानंतर पडद्यामागे शिजलेल्या राजकारणाचा सविस्तर खुलासा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले शिर्डी येथील साई मंदिरावर विशिष्ट अंतरावरून कोणतीही वस्तू उडवू नये असा नियम असताना गुरुवारी दुपारी चार वाजता एका हेलिकॉप्टरने मंदिर कळसाला खिरट्या घातल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या काळात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर साई मंदिर परिसरात हजर होते याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून यापुढे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार